नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण परभणीमध्ये आलेलो होतो माई स्नॅक्स सेंटरला व्हिजिट द्यायला, ज्या ठिकाणी आपल्याला बॉम्बे स्टाईल मंचुरियन फक्त 20 रुपये प्लेट मिळतं आणि यासोबतच फक्त 30 रुपये प्लेटमध्ये आपल्याला स्प्रिंग पोटॅटो मिळतो. तर हे कशा प्रकारे बनवलं जातं आणि याची टेस्ट कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग दादा, मग आपण आता काय करतोय सध्या? आता सर मी मंचुरियन बनवत आहे. तर याचं जे बॅटर आहे ते आपण कसं बनवलेलं आहे? मग ते पत्तागोबीच आहे सर. पत्तागोबी मैदा आणि बाकी मसाले काय असतात? मग आपले बाकी सिक्रेट आहे सर, माझे सिक्रेट मसाले. आणि आपण घरीच बनवतो मसाले? हो सर, मी स्वतः बनवतो. हे मग दादा, आपला स्टॉल इथं किती दिवसापासून लागतो? सर आपल्याला 6 महिने झाले. 6 महिने झाले. सप्टेंबर मध्ये आपण स्टार्ट केलं. आणि मग यापूर्वी आपण काय करायचं? यापूर्वी मी कुक आहे सर. कुक आहेत का? आपण दुसरीकडे जॉब नको वाटला, स्वतःचं काहीतरी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा, त्या हिशोबाने केलं. त्यामुळे मग आपलं स्वतःच चालू केलं. आता आपण हे मंचुरियन ज्यावेळेस तळून घेतो तर मग यानंतर आपण याला जे चायनीज पद्धतीने बनवतो त्याचे सॉसेस वगैरे टाकून तसं देतो की कसं सर्व करतो? नाही सर, हे बॉम्बे स्टाईल मध्ये मिळेल तुम्हाला. बॉम्बे स्टाईल शेजवान चटणी. त्यामध्ये काय वेगळे पण असतं? शेजवान चटणी येईल सर. शेजवान चटणी दादा, मग आपला टायमिंग काय असतो इथला यायचा? आपला टायमिंग सर 5 ते 10 आहे. संध्याकाळी 5 ते 10 वाजे. आणि रोज लागतो इथे? डेली सर, डेली येतो सर. एक्झॅक्टली कुठे लागतो आपला गाडा? एक्झॅक्ट सर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला, तन मन धनचा जवळ. आता तळण्यासाठी किती वेळ लागेल साधारण? 10 मिनिट सर. 10 मिनिट पूर्ण याला आपण क्रिस्पी करतो का कसं राहतं? हे क्रिस्पी होईपर्यंत. व्यवसायामध्ये कसं काय आलेलं आपण की चायनीज ते पण बॉम्बे स्टाईल चालू करावं? एक आला सर विचार मनामध्ये की परभणीमध्ये स्वस्त जास्त आणि मस्त काहीतरी लोकांना. आपण किती रुपये प्लेट देतो? 20 रुपये सर. मंचुरियन 20 रुपये प्लेट देतो आपण आणि स्प्रिंग पोटॅटो 30 रुपये. 30 रुपये. आणि मग इथं कोण असतं आपल्यासोबत आता गाड्यावरती? मी लहान भाऊ आहे आणि ते माझे भाऊजी आहे, आम्ही 3 जण असतो. सर्व आपले कुटुंबातलेच व्यक्ती मिळून आपण चालवतो. आता आपण एका कढई मध्ये साधारण किती प्लेट हे करतो, फ्राय करतो? 40 प्लेट च्या आसपास. आपल्या स्टॉलला जे माई स्नॅक्स सेंटर नाव आहे तर ते कोणाचं नाव आहे? माझ्या भाचीचं. भाचीचं नाव आहे. यासोबत आपल्या इथं हे पोटॅटो पण भेटतो का? स्प्रिंग पोटॅटो पण भेटतो. आपण किती? 30 रुपये म्हणले. 30 रुपये चायनीज वेळ 30 रुपये. चायनीज वेळ 30 रुपये. हो. साधारण याला आपण किती वेळ तळतो? 10 ते 12 मिनिट. हॉटेलवर ड्युटी करतो तर भरपूर काही हॉटेल पाहिजे. पण वाटिकासारख्या हॉटेलमध्ये ड्युटी केली, आरोमासारख्या हॉटेलमध्ये मी ड्युटी केली, त्यानंतर मला ड्युटी नको वाटलं. स्वतःचा काहीतरी छोटासा पण स्वतःचा त्यामुळे हे चालू. आणि आपण या मंचुरियनची प्राइस म्हणजे बरेच कमी ठेवलेली, 20 रुपये. हो सर. हे कशामुळे? कारण आपण एरवी बाहेर बघतो ते 40 रुपयापासून समोर चालू. कमीत कमी मिनिमम 40 रुपये आहे सर परभणीसारख्या. माझं एक तत्व होतं की परभणीमध्ये सर्वांना स्वस्त जास्त आणि क्वालिटी मस्त दे, या तत्वाच्या हिशोबाने मी चालू केलेलं आहे. यावरती काय काय जातं मग? यावरती सर शेजवान चटणी येईल, वरतून आणखी गोबी येईल. आणि आपल्या इथं हा पोटॅटो स्प्रिंग पण भेटतो का? हो सर, स्प्रिंग पोटॅटो पण मिळतं आपल्याकडं. याचा काय रेट आहे? 30 रुपये. आणि मग यासाठी आपण हे जे बटाटे लागतात ते स्पेशल आणतो कसे? स्पेशल आणतो सर. पोटॅटो मार्केटमध्ये घ्यायला गेल्याच्या नंतर सर्व एक एक पोटॅटो पाहून आणावं लागतं. कारण की एखाद्या वेळेस असं होतं की गोल पोटॅटो राहायचं, ह्याला त्याच साईजचा पोटॅटोचा पाहिजे.
जो लंबावाला असतो, जो लंबावाला असतो तोच पोटॅटो पाहिजे. दुसरं म्हणलं तर आतमधून कसा निघाल याचं माहिती नसतं, जेवढं होईल तेवढं चांगलाच पाहून आणावं लागतं. हे एमपी वाले यूज होतात कायला जास्त? हो सर. हे सर मैदा आणि राईस पावडर बाइंडिंग साठी लावतो का? हो सर, बाइंडिंग साठी लावतो. हे काय याच्यावरती? आता क्रम्स, ब्रेड क्रम्स. ब्रेड क्रम्स हे आमचे भाऊजी आहे, त्यांचा एक मला खूप मोठा सपोर्ट आहे. तर हे किती वेळ फ्राय होतं? आता हे 5 मिनिटांमध्ये होऊन जातं सर. 5 मिनिटांमध्ये? हो. आणि मग आपल्यामध्ये याच्यात काही परत प्रकार आहेत का? आपण प्लेनच देतो फक्त असं कसं? नाही सर, आता यावर मसाले येतील, मौनीज येईल, टोमॅटो सॉस येईल. आपण इथं तर विकतो, मग काही ऑर्डर वगैरे घेत असतो का कार्यक्रमाच्या? कार्यक्रमाच्या ऑर्डर घेतो सर. आणि मग त्यासाठी जर तुम्हाला संपर्क करायचा झाला तर नंबर आपला 86 23 91 41 19 हा माझा नंबर आहे. भाई अवस्थात माझं नाव आहे. आणि आपण पूर्ण परभणीमध्ये घेतो ऑर्डर? हा, पूर्ण परभणी बाहेर पण येतो सर. महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतेही ऑर्डर घेतो. ऑलराऊंडर आहे मी. साऊथ इंडियन, पंजाबी, चाट, महाराष्ट्रीयन, रशियन, इटालियन, तुम्ही जी डिश बोलता मी तीच डिश बनवून बनवू शकतो. म्हणजे आपण ते पण यांच्या मागची गर्दी पाहूच शकतो. अवघ्या 5 ते 6 महिने झालेले त्यांनी सेंटर चालू करून, आणि यांची जी टेस्ट आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की ग्राहकांचा यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. हे काय मौनीज आहे? मौनीज आहे. मौनीज आहे. हॅलो, हा टोमॅटो सॉस आहे. टोमॅटो सॉस दुकानावर आहे, बोल ना. चाट मसाला आहे. चाट मसाला पेरी पेरी आहे. पेरी पेरी. मी या ठिकाणी नेहमीच असतो आणि इथले मंचुरियन वगैरे तो एक नंबर लागतात. त्यांचा स्वाद अप्रतिम स्वाद आहे. एक वेळेस आवश्यक भेट द्या. इथे स्प्रिंग पोटॅटो खूप क्रिस्पी भेटतात. मी रोज येतो, खूप दिवसांपासून खातो. खूप छान टेस्ट आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. खूप छान प्रकारची टेस्ट इथं आपल्याला मिळते. या ठिकाणचे जे बॉम्बे स्टाईल मंचुरियन आहेत ते आपण घेतलेले आहेत. फक्त 20 रुपयामध्ये आपल्याला इथं एक प्लेट मंचुरियन मिळतात, ज्यामध्ये साधारण 10 ते 12 पीसेस येतात. तर आपण हे टेस्ट करून पाहणार आहोत. तर यावरती शेजवान सॉस घातलेला आहे आणि थोडीशी पत्ता गोबी. तर हे खायला एकदम क्रंची आहेत. तर खरंच टेस्टला एकदम क्रंची आणि टेस्टी स्प्रिंग पोटॅटो आहेत. हा सुद्धा आपण या ठिकाणी टेस्ट करू शकता. जर कधी आपण परभणीमध्ये आलात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारीच असलेल्या माई स्नॅक सेंटरला एक वेळेस नक्की भेट द्या.